नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भाषा हे दोन व्यक्तींमधलं अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. मग एखादी भाषा किंवा त्या भाषेचं जागतिक महत्व नेमकं ठरवायचं कशावरून? तर ती भाषा प्राचीन आहे म्हणून की जगातल्या मोठ्या भागातले लोक या भाषेत संवाद साधतात म्हणून? अर्थात पूर्वीच्या काळी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता, पण सध्याचं युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे या डिजिटल युगात भाषेचा प्रभाव मोजण्याचा एक मापदंडच वेगळा झालेला आहे. आजच्या या बदलत्या जगामध्ये इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे. मग या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण नेमकं कसं बघायचं, याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे बदलत्या जगातील इंग्रजीचं महत्व. आणि या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुजाता बांबणे यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात 23 वर्ष मॅडम सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय इंग्लिश विषयाच्या त्या विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्य करत आहेत. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत आस्ताद पारेख सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे इंग्लिश ई टीच हा जो शैक्षणिक उपक्रम आहे किंवा ही एक क्रांतिकारी जी चळवळ आहे, या उपक्रमाचे सर संस्थापक म्हणून कार्य करत आहेत. मग नेमका हा इंग्लिश ई टीच उपक्रम काय आहे, किंवा इंग्रजी ही आजच्या युगाची भाषा आहे असं आपण म्हणतो, मग जेव्हा आपण इंग्रजीचं ज्ञान घ्यायचं आहे किंवा इंग्रजी भाषेचं आपल्याला आकलन करायचं आहे, तर हे आकलन नेमकं कसं करायचं आणि ही इंग्रजी आपल्यामध्ये रुजवत असताना आपल्या मातृभाषेचा आदर नेमका कसा राखायचा आहे, मुद्दे अनेक आहेत आणि या मुद्द्यांवरच आपण आपल्या पाहुण्यांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 02 अर्थातच एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टींची काळजी घेणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. अगदी सुरुवातीला मॅडम मी तुम्हाला विचारीन की बदलत्या जगातलं इंग्रजी भाषेचं महत्व या विषयावर आपण बोलणार आहोतच, पण अगदी सुरुवातीला भाषा म्हणजे नेमकं काय? जसं मी म्हटलं तसं की दोन व्यक्तींमधलं एक संवाद साधण्याचं माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो, तर काय सांगाल त्याबद्दल? अगदीच तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण मी असं म्हणेन की भाषा हा जो दोन अक्षरी शब्द आहे, ह्या दोन अक्षरी शब्दामुळे आपल्या मानवी जीवनात दैनंदिन जीवनात इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की असं बघा की राज्यभाषा, राष्ट्रभाषा, प्राचीन भाषा, परभाषा, आंतरराष्ट्रीय भाषा अशा अनेक संदर्भात आपण भाषा ह्या दोन अक्षरी शब्दाचा उल्लेख करतो आणि याच्यातूनच आपल्याला कळते की याचं मानवी जीवनात किती महत्वाचं स्थान आहे. दुसरं असं आहे की मी असं मानते की भाषा हा मनुष्याला समाजाकडून मिळालेला एक वारसा आहे. बर. त्यामुळे मनुष्य ज्या कुटुंबात जन्म घेतो, ज्या समाजात जन्म घेतो, त्या कुटुंबाविषयी त्याला वाटणारा जिव्हाळा, अभिमान, ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या प्रती वाटणारा त्याला जिव्हाळा, अभिमान, किंवा ज्या देशाचा तो नागरिक आहे त्या देशाबद्दल वाटणारा त्याला जिव्हाळा आणि अभिमान, आणि हे आपोआपच हे सगळे जे इमोशन्स आहेत आपण म्हणू ते भाषेमध्ये प्रकट होतात आणि अर्थातच त्याला भाषा ही आपली जवळची आणि जिव्हाळ्याचा विषय वाटतो. पण याचा अर्थ असा नाही की अमुक एक भाषा श्रेष्ठ दर्जाची आणि अमुक एक भाषा कनिष्ठ दर्जाची असं म्हणणं आणि मानणं हे गैरच आहे, कारण प्रत्येक भाषेला ज्या त्या प्रांतात, ज्या त्या प्रदेशात अत्यंत महत्वाचं स्थान आहे. खरे खरे. त्यामुळे आता आपण इंग्रजी भाषेचा आज जर विचार करत असू तर मला असं वाटतं की लँग्वेज इज दी ऑर्गनाइज्ड सेट ऑफ साऊंड्स असं म्हटलं जातं, अशी त्याची डेफिनेशन केली जाते. तर इंग्रजीमध्ये ही भाषा अनेक साऊंड्सनी बनलेली असते, 44 साऊंड्स आहेत, याची प्रत्येकाची एक हिस्ट्री आहे. तर हे साऊंड्स आपण जेव्हा भाषा बोलतो
त्यावेळी ते आपल्याला जाणवतात. ज्यावेळी ही भाषा लिखित स्वरूपात येते त्यावेळी हे साऊंड्स आपल्याला एका सायन्सद्वारे कन्व्हे केलेले दिसतात, सायन्सद्वारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचलेले दिसतात. तर हे सायन्स कोणते? तर अल्फाबेट्स असतील, सर्वांनाच माहीत आहे, किंवा जे वॉवेल्स असतील सर्वांनाच माहीत आहे. तर या सायन्सद्वारे आपण ही भाषा लिखित स्वरूपात शिकायला सुरुवात करतो. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की भाषा हे आपल्या विचारांच्या देवाणघेवाणीचं साधन आहे. दोन व्यक्तींच्या विचारांचं देवाणघेवाण, त्यांच्या मतांचं देवाणघेवाण, त्यांच्या कल्पनांचं देवाणघेवाण, आणि सरतेशेवटी असं म्हणून की ज्या समाजात ज्या देशात आपण राहतो त्याची संस्कृती याचं देवाणघेवाण करणारं ते अत्यंत उत्तम असं माध्यम आहे. अगदी अगदी, जसं तुम्ही म्हणालात तसं की आपण ज्या समाजात राहतो, कुटुंब आणि कुटुंबाचं मिळूनच एक समाज होतो, आणि मग या समाजातूनच आपण देशाप्रती काहीतरी देणं लागतो, आणि मग त्यासाठीचं एक जे माध्यम आहे, संस्कृती म्हणा, विचार म्हणा, किंवा भावनांची देवाणघेवाण करण्यासाठी, त्यासाठी भाषा एक माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो. पारख सर, मी तुमच्याकडे येणार आहे की इंग्लिश ई टीच हा जो तुमचा शैक्षणिक उपक्रम आहे, ज्यामध्ये पहिली ते पाचवीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तक पुस्तकातल्या अभ्यासक्रमाचं जे रुपांतर सॉफ्टवेअरमध्ये केलेलं आहे, आणि मग कार्टूनच्या माध्यमातून किंवा अॅनिमेशनच्या माध्यमातून मुलांना हसत खेळत इंग्रजी शिकवलं जातं, खरं तर इंग्रजी येत नाही ही कुठेतरी तक्रार असते, आणि त्यासाठी तुमचा हा जो उपक्रम आहे तो खरोखरच स्तुत्य आहे. मग अगदी सुरुवातीला तुम्ही काय सांगाल की या उपक्रमाची सुरुवात नेमकी का आणि कशी झाली? हे सुरुवात झाली बाय ऍक्सिडेंट. बर, अलिबाग मध्ये एक गाव मध्ये माझ्या लहान घर आहे, तर तो टाइमला माझी पास शनिचरला जातो होतो, टाइम होतो, तर ते तिकडे आपण काय मदत करू शकतो शाळामध्ये, ते शाळामध्ये मी जातो होतो आणि लय काम केलं त्या लोकच्यासाठी. त्या लोकच्या लेडीजचे टॉयलेट बरोबर नाही होता, तो बांधा, सायन्स लॅबोरेटरीचा आणि इक्विपमेंट नाही होता, कम्प्युटर सगळं हे 8-10 महिने सगळं काम करण्याच्या बाद मे एक दिवस एक फादर अँड मदर आहे आणि ते एक पोलगीला घेऊन गेले आणि सांगितलं तुम्ही कशाला येते, काय कामचा नाही, तर काय तुमची मदत नाही मिली. मी सांगितलं एवढा काम केला आणि तुम्ही कसं सांगते, तर ते सांगितलं की ते हे पोलगी जो है हे हमेशा फर्स्ट जाती होती क्लासची अंदर, आणि आता त्याने SSC केली तर 94% मार्क्स मिळली, पण एवढी खुशी होऊन गेली की मी आता कॉलेजमध्ये जाणार, आणि मी तर आणि ते कॉलेज ॲडमिशनमध्ये गेली तर त्यांना ॲडमिशन नाही मिळला, कारण की ते इंग्रजीच्या अंदर फेल होऊन गेली होती. तर ते सांगितलं काहीच कामचं, आता ते तो शेतीच्या अंदर काम करायला जाणार. मला लय दुःख की हे केवढ्या बच्चे लोकला असा होते होते, सगळ्या बच्चे लोक एवढी माबाप ते लोकला शाळामध्ये पाठवते की ते लोक कुठे आगे जाणार सगळं करणार, आणि ते हे स्थिती होणार तो काय होणार. हे एक किस्सा होऊन गेला. दुसरा किस्सा एक होऊन गेला की एक विमेन सरपंचची एक मीटिंग होती, तर ते मीटिंग मी ॲड्रेस करतो होतो, तर ते एक बाई मला सांगितलं तुम्ही थांबा थांबा माझ्या सांबा, मी जवान होती तेव्हा माझा बाबा गुजरून गेला, मरून गेला होता, आणि माझी मा एकदम गरिबीची अंदर होती, पण त्यांना एक नक्की डिसिशन होता की माझी पोलगी इंग्रजीमध्येच शिकणार, तर ते इंग्रजी स्कूलमध्येच पाठवणार. त्यांच्यासाठी 3-4 नोकरी केली, सकाळी 5:30 निघलती होते, संध्याकाळी 8-8:30 आणि मला इंग्रजी शाळामध्ये पाठवली, लाईफ फी भरून दिली, सगळं केली, आणि मला इंग्रजी समजमध्येच नाही येईल, काय होते काय समजमध्येच नाही होते, कारण की घरमध्ये कोण बोलते नाही, आमचे दोस्तदार कोण बोलते नाही, मला काय समजच नाही पडते. मी घरी येऊन बाईला माझ्या माला सांगते होते, तर ते मला पीडित होते की ते काय तुम्ही माझ्या कोऑपरेट नाही करते, मी एवढी काम करते आणि तुम्ही मदत. मी इतनी फ्रस्ट्रेट होऊन गेली की मी अपघात करायच्या तयार होती, पण तेव्हा माझ्या मायने माझ्या इंग्रजी स्कूलमध्ये काढून मराठी स्कूलमध्ये पाठवला. आणि मला वाटतं हा महाराष्ट्रातल्या मुलांचा एक थोडासा, मला वाटतं आपण म्हणू शकतो की दुःखद गोष्ट आहे की मराठी आणि इंग्रजी ह्याचं कुठेतरी तुलना केली जाते, आणि मग इंग्रजी माध्यमांकडे शाळा वाढतात, तो मुद्दा जरासा वेगळा आहे, त्या मुद्द्याकडे आपण नंतर यायचंय. पण इंग्लिश ई टीचची जी तुम्ही म्हणाल की अपघाताने सुरुवात झाली, काही किस्से तुमच्या आयुष्यात घडले आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की अरे मुलं इंग्लिशमुळेच केवळ मागे पडतायत की काय असं तुम्हाला वाटलं, आणि मग तुम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. आपण हे जेव्हा सगळं यांच्यामध्ये लाईव्ह सोचण्याच्या बाद आपण नक्की केला की मराठी मातृभाषा
उत्तम आहे. बच्चेला मातृभाषा मध्येच शिकायला पाहिजे, साथ साथ अंग्रेजी पण इम्पॉर्टंट आहे. नेमकं हे ई टीच काय आहे? ई टीच काय आहे की आपण जो गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे, गव्हर्नमेंटचा सिलेबस लय छान सिलेबस आहे, लय चांगला बनवला आहे, तो सिलेबस आपणला टीचरला मदत कसा होऊन करू शकते ते शिकायलासाठी, तर त्यांच्यासाठी आपण पेज बाय पेज हरेक पेज को त्यांची ॲनिमेटेड कार्टून की माफक, तर हे सिनेमाचे माफक बघायचे नाही आहे, तीन मिनिट दोन मिनिटची एक पेजच्या कार्टूनची माफक ते पूरा ॲक्टिंग होते. तर ते काय आहे, बच्चे लोकच्या इंटरेस्ट त्यांच्या अंदर राहते आणि त्यांचा इंटरेस्ट पकडून लागते आणि ते लोक बरोबर करेक्ट प्रोनाउन्सिएशन टीचर्सला पण मदत होते. तर तो आपणच्या प्रोग्राम ई टीचर प्रोग्राम ते प्रमाणे पूरा फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड पूरी सगळे किताबचे. अगदीच, मला वाटतं आपण स्क्रीनवर आताच पाहिलेलं आहे की पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकातले जे अभ्यासक्रम आहे ते विद्यार्थ्यांना सहज यावेत, म्हणजे शिक्षकांना सुद्धा हा एक मदतनीस आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? याच उपक्रमाविषयी आणखीन सर जाणून घ्यायचं आहे, पण मॅडम पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन. जसं सर म्हणाले तसं की खूप वेळा असं होतं की इंग्लिश कठीण जातो आणि म्हणून मग त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. मग आपण जेव्हा आता म्हणतोय की बदलत्या जगात इंग्रजीचं महत्व वाढताना दिसतंय, तर मग इंग्रजी भाषेचं आकलन करणं किंवा त्याचं ज्ञान घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, मग त्यासाठी नेमकं काय करायचं? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम, कारण हा प्रश्न घेऊनच मुलं आजकाल यु नो असं मला म्हणायचं आहे की ते प्रेशरखाली वावरत असतात की भाषा तर शिकायची आहे आणि त्याच्यामध्ये तर इंग्रजी भाषा शिकायची आहे, तर मला नेमके कोणते रिसोर्सेस, नेमका कोणता मार्ग अवलंबला पाहिजे? तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही भाषेचं ज्ञान कसं घ्यायचं या प्रश्नाकडे वळता, त्यावेळी असं म्हणेन की याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे भाषेची हिस्ट्री, ती भाषा तयार कशी झाली त्याची थिअरी आपण म्हणू, हा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे पूर्ण तुम्ही थिअरी आत्मसात केल्यानंतर, पूर्ण कौशल्य आत्मसात केल्यानंतर एक प्रॅक्टिकलचा भाग येतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला जास्त करून प्रॅक्टिकल स्किल्स जे आहेत, आपण लँग्वेज स्किल्स जे आहेत किंवा भाषा कौशल्य म्हणतो याच्यावरती आपण भर दिले देऊयात. तर कोणतीही भाषा असू दे, इंग्रजीच असं नाही, तर कोणतीही भाषा ही चांगल्या पद्धतीने आत्मसात करायची असेल तर त्याला चार बेसिक लँग्वेज स्किल्स असतात, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग असं आम्ही म्हणतो. तर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते पहिल्यांदा जी भाषा आत्मसात करतं, त्याच्या आईकडून असेल, कुटुंबाकडून असेल, समाजाकडून असेल, ती तो भाषा ऐकून आत्मसात करतो. आई काय बोलते, बाबा काय बोलतात, आणि त्याच्यानंतरची जी पायरी आहे ते स्पीकिंग, म्हणजे ते रिप्लाय द्यायला सुरुवात करतं, त्याला प्रतिसाद देतं, त्याला आपण स्पीकिंग म्हणतो. आणि मग हळूहळू जसं शिक्षण घेतो त्यानंतर तो रिडिंगकडे वळतो. पण आता आपण अशा एका वर्गाकडे वळूया की ज्यांना वाचता येतं इंग्रजी, लिहिता येतो थोडंफार आणि ऐकलेलं समजतंही, तरी त्यांना हा असा प्रश्न आहे की मी अजून ज्ञान मिळवायचं माझं कमी राहिलेलं आहे का, कारण मी तेवढे कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. तर त्याच्यासाठी मी असं म्हणेन की प्रत्येकाने हे काही ना काही सतत ऐकलं पाहिजे आणि लिसनिंग स्किल आपलं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आता इंग्रजी बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही इंग्रजी न्यूज ऐकल्या पाहिजेत, इंग्लिश बोलणारे इंग्लिश स्पीकर्स जे आहेत त्यांचं कॉन्व्हर्सेशन ऐकलं पाहिजे, तुमच्या टीचर्सना तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं ऐकलं पाहिजे. त्यामुळे जे जे जगात चांगलं आहे इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे, त्याच्यामुळे तुमचं प्रोनन्सिएशन इम्प्रूव्ह होतं आणि मग स्पीकिंग आपोआपच तुमचं सुधारतं. स्पीकिंगसाठीही अनेक असे मार्ग आहेत की जो आपण म्हणतो शेवटचा टप्पा आहे किंवा रायटिंग हा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे भाषा कौशल्य आत्मसात करणं म्हणजेच भाषेचं. अगदी अगदी, मला वाटतं मग त्याच्यासाठी भाषा ऐकणं म्हणा किंवा ऐकल्यानंतर मग तसा तुम्ही म्हणाला तसं की प्रतिसाद देणं किंवा वाचणं ह्या भरपूर गोष्टी आहेत आणि मग त्या गोष्टींनी आपण कुठल्याही भाषेचं ज्ञान नक्कीच आत्मसात करू शकतो. त्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे, वेळ कमी आहे. अगदी अगदी, नाही नाही, बरेच मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरच आपण बोलणार आहोतच. सर पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं की पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात किंवा पाठ्यपुस्तकात जे आहे तेच फक्त अॅनिमेशनच्या स्वरूपात येणारा एक उपक्रम म्हणजे ई टीच प्रोग्राम आहे असं आपण म्हणू शकतो. आता मला तुम्हाला असं विचारायचं की प्राथमिक शाळा पुरताच हा उपक्रम का आहे?
दोन कारण आहे. एक इमारत कवा तुम्ही बांधणार तर सबसे इम्पॉर्टंट चीज काय आहे, फाउंडेशन. ते फाउंडेशन बरोबर नाही घडला आणि तुम्ही इमारत बांधली तेव्हा त्यांच्यासाठी आता हे आपण फाउंडेशनच्या अंदर कॉन्सन्ट्रेट नाही करते तर ते लोक सांगते आता रिपोर्टच्या अंदर आठवीच्या पोलगा पहिली स्टँडर्डचा आपण शब्द नाही बोलू शकला तर ते पोलगाच्या कारण. दुसरी चीज की सगळे बच्चे ते स्टडीजने दाखवलं आहे की सगळे बच्चे 2 साल 3 साल 4 साल की उमरच्या अंदर असेल तर काय पण फटाकसून लँग्वेज शिकून सकते, पटकन आत्मसात करू शकता. हरेक साल जास्ती होऊन गेला, स्क्रीनवर पाहू शकतो, हरेक साल जास्ती होऊन गेला त्यांना शक्ती कमती होऊन जाती लँग्वेज शिकायची. तो कवा शिकवायला पाहिजे, फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड जे प्राथमिक शाळा आहे त्याची अंदरच शिकायला पाहिजे. प्राथमिक शाळाच्या अंदर बरोबर शिकून गेल्या तर ते आगे जायला त्यांना काही त्रास नाही होणार. बरोबर, त्यांच्यासाठी अगदी. मला वाटतं भाषा जी आहे इंग्रजी भाषा जी मुलांना कठीण वाटते ती तुम्ही जसं म्हणालात तसं की हा जर मूळ पायाच त्यांचा जर भक्कम झाला तर मला वाटतं पुढे जसं मॅडम म्हणालात तसं की आधी ऐकून किंवा त्या पद्धतीने शिकून मग ते आत्मसात करून पुढे स्वतःच स्वतः बोलू शकतील लिहू शकतील, नाही का मॅडम? आपण काय सांगाल याबद्दल की इंग्रजी भाषेचं महत्व आहेच आणि त्या दृष्टिकोनातनं ती आत्मसात कशी करायची हेही तुम्ही सांगितलं पण मातृभाषा सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे. इंग्रजी भाषा जशी बदलत्या काळात महत्वाची होत चाललेली आहे त्याचवेळी आपण मातृभाषेला विसरून चालणार नाही. मातृभाषा ही तितकीच महत्वाची आहे, मी म्हणेन की अत्यंत महत्वाची आहे. कारण मूल जेव्हा जन्माला येतं जसं मी मगाशी म्हणाले तसं तो आपली मातृभाषा शिकतं आणि ह्या मातृभाषेचं आकलन त्याला त्याच्या कुटुंबातून त्याच्या समाजातून त्याच्या संस्कृतीमधून किंवा आपल्या ज्या काही रीतिरिवाज आहेत परंपरा आहेत आपली लाईफस्टाईल आहे ह्या सर्वांचं जे काही ज्ञान आहे ते त्याला मातृभाषेतूनच घेणं अत्यंत सोपं पडतं आणि याचं आकलन झाल्यानंतर तो ह्या सर्व ज्ञानाचं म्हणा किंवा ह्या नॉलेजचं तो इतरांना कन्व्हे करायला इतरांना सांगायला इतरांशी इंटरॅक्शन करायला हे मातृभाषेत त्याला जास्त सोपं पडतं. त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणेन की जेव्हा व्यक्ती मातृभाषेत व्यक्त करायला लागतो त्यावेळीच तो किंवा त्याच्या ओरिजिनल ज्या काही भावना आहेत ओरिजिनल कल्पना आहेत विचार आहेत तो अत्यंत प्रगल्भपणे मांडू शकतो. अगदीच अगदीच मॅडम, तुम्हाला थोडंसं मी थांबवते, आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. कुशल चौधरी आपल्याशी बोलतायत जळगावहून, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, हा बोला. हॅलो मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. मी दहावी चा विद्यार्थी आहे तर मला ते हॅलो सलग प्रश्न विचारा सर. मी दहावी चा विद्यार्थी आहे मॅडम, तर मला ते इंग्लिश विषयात पत्रलेखन आणि निबंध लिहायचे मॅडम. बरं बरं बरं, धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे. त्यांचा प्रश्न असा होता की दहावीचा हा विद्यार्थी आहे आणि अर्थात आता दहावीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जसं तुम्ही म्हणालात तसं की थोडस लिहितानाच मुलांना थोडं कठीण वाटतो इंग्लिश विषय बोलण्याची तर थोडी पुढची स्टेप असते तर पत्रलेखन म्हणा किंवा निबंध लेखन हे जे प्रश्न असतात ते जास्त भीतीदायक असतात पेपरमध्ये तर ते नेमके कसे सोडवायचे? मी असं म्हणेन की पत्रलेखन किंवा निबंध लेखन जर तुम्ही असं बारकाईने पाहिलं किंवा हा माझा अनुभव आहे की मुलं निबंध लेखन लेखनाचा हा जो प्रश्न आहे तो शेवटी शेवटी त्याचा प्रयत्न केला जातो. तर मी असं म्हणेन की याची जर भीती टाळायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून त्या निबंध लेखनाची तयारी करणं गरजेचं आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की रायटिंगसाठी प्रॉब्लेम येतो तर याचं त्यांनी रोजच्या रोज सातत्यानं प्रॅक्टिस हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग रोज निबंधाचंच प्रॅक्टिस करायचं का? तर तसं नाही. जे काही विचार तुमच्या मनात येतात जे काही तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे ते तुम्ही एका साध्या कागदावरती रोज लिहू शकता किंवा डायरी रायटिंग एक जास्त चांगलं ऑप्शन आहे की ते एक पर्सनल असं लिखाण पण असं म्हणू शकतो की जेणेकरून कोणी त्याला इव्हॅल्युएट करणार नाही. त्यामुळे सतत काही ना काही लिहिणं मनात जे येतं ते त्या पेपरवरती मांडणं ही त्याची पहिली सुरुवात आहे. आणि निबंध लेखनासाठी वाचनाची खूप गरज आहे. रोजचे न्यूजपेपर असतील मॅगझिन असतील आणि लोकांची चर्चा करून जसे तुम्हाला रेफरन्सेस मिळतील तसतसे तुम्ही त्या रेफरन्सेसचा
वापर निबंध लेखनात करू शकता. त्यामुळे वाचन हे अत्यंत आवश्यक आहे निबंध लेखनात. खरे 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 वाचन महत्वाचं आहेच. आणि मग तेच वाचन किंवा तेच इंग्लिश सहज सुलभ होण्यासाठीच मला वाटतं पारख सरांचं हे इंग्लिश ई टीच उपक्रम आहे असं पण म्हणू शकतो सर. सर एकंदरीतच हा जो उपक्रम आहे कार्टूनच्या माध्यमातून इंग्लिश मुलांना शिकवलं जातं आणि तुम्ही म्हणाल तसं की हा मुलांचा पाया असतो तो भक्कम करणं गरजेचं असतं म्हणून प्राथमिक शाळेपासून ही सुरुवात झालेली आहे. मग मुलांना हा उपक्रम किंवा हे जे इंग्लिश आहे ते शिकवलं कसं जातं? सबसे इम्पॉर्टंट टीचर. हे पूरा प्रोग्राम टीचर की ऊपर आधार आहे आणि एवढा सक्सेस होऊन गेला कारण की टीचर्स लोक हमारा लाईक ऑपरेशन देते. आपण सगळ्याला टीचर्सला बदनाम करते पण त्यांच्यामध्ये काय बात नाही. ते टीचर्स सगळ्या मातृभाषामध्ये एकदम उत्तम आहे पण ते लोकला बाकीचे सब्जेक्ट मातृभाषामध्ये शिकायला दिली आणि हे याच्यासाठी आपण हातमध्ये साधन दिला. आपण ने काय केलेलं आहे साधन आहे हे जो किताब आहे ते गव्हर्नमेंटची पुस्तक आहे पाठ्यपुस्तक आहे लाईव्ह फर्स्ट क्लास सिलेबस आहे. बल्कि दुसऱ्या स्टेट्स पण हे सिलेबसला कॉपी करायच्यासाठी आपण ने काय केलं की हेच सिलेबसला डीव्हीडी बनवली. तर ते हे डीव्हीडीच्या अंदर टीचर्स लाईव्ह इझिली शिकून शकते आणि त्यांना फायदा बच्चाला फायदा होते. खरे 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 मला वाटतं पाठ्यपुस्तकात जे आहे तेच तुम्ही डीव्हीडीच्या माध्यमातून पेज बाय पेज हा पुस्तकातलं पानन पान अगदी कार्टूनच्या माध्यमातून मुलांना शिकवलं जातं. मग एकंदरीत मुलांचा अर्थात शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावत असतातच विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये आणि या माध्यमातून शिक्षक मला वाटतं आणखीन जवळचे होत असतील विद्यार्थ्यांच्या. बिलकुल बिलकुल आणि हे बाबतच्या अंदर गव्हर्नमेंटने पण आम्हाला लाईव्ह मदत केली. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सगळ्या शाळाला सांगितलं आहे मुंबईमधनं की हे करायचं आणि आरई जो आपले रिजनल औरंगाबादच्या अंदर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ते लोकने पूरा महाराष्ट्राची अंदर फैलावला. त्यांना पेनड्राईव्ह दिलेली आहे तो 408 तालुका आहे सगळ्या 408 तालुकामध्ये ते पेनड्राईव्ह गेलेली आहे. तर ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण मदत केलेली आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने पण मदत केलेली आहे आणि टीचर्सने सगळं त्यांच्यासाठी हे प्रोग्राम आज मुलाला हसत करत इंग्रजी शिकवायला नक्कीच उपयोगी होत असतं. 7,40,000 बच्चे आता उपयोग करते. मग या सगळ्याचा अर्थात तुम्ही आता आकडेवारी सांगितल्यानंतर की एवढ्या मोठ्या संख्येने मुलं इंग्रजी हसत करत आत्मसात करतात आणि मग मला वाटतं हे जे इंग्रजी भाषेचं एक जी भीती वाटते ती नक्कीच दूर होऊ शकेल. मग हा मुलांचा प्रतिसाद कसा आहे या सगळ्यामध्ये? मुलांना लाई मजा येते. पहिले पीटीच्या साठी ते लोक सांगते होते पीटी लेसनच्या साठी बाहेर निघून जायला शारीरिक शिक्षण म्हणजे किंवा पीटीचा पिरियड म्हणजे मुलांचा आवडीचा. आज ते सांगते ते अंग्रेजीच्या दाखवून आम्हाला दाखव आणि ते लोकला लाई मजा होते कारण की ते कार्टून जो आहे सगळ्या मुलाला कार्टून तो एकदम आणि हे आपण जेव्हा दाखवते तेव्हा तुम्ही मुलाला बघायला पाहिजे काय त्या पद्धतीने अभिनय करत असतात. एकदम कॉन्सन्ट्रेशन येते आणि ते बघते पण सांभाळते पण आणि साथमध्ये त्यांना फटाफट शिकून जाते. मला वाटतं हा खरंच मुलांना इंग्रजी खूप जवळचं करण्यासाठी हा खूप छान उपक्रम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याच विषयी आणखीन बोलूया पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रशांत निकम आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. हॅलो बोला. हा बोला. हॅलो सर टीव्ही सेटचा आवाज कमी ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो मॅडम नमस्कार. नमस्कार बोला. हा मॅडम आपल्याकडे मराठी सेमी आणि इंग्रजी अशी जी माध्यम वाढ म्हणजे माध्यमाच्या ज्या काही शाळा आहेत यांचा परिणाम नेमका भविष्यात काय असेल? बर बर धन्यवाद. एकंदरीतच मराठी माध्यमाच्या शाळा आता सेमी इंग्रजी माध्यम पण झालेलं आहे आणि मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा असे जे तीन माध्यमांचं स्वरूप आपल्या शिक्षणाचं आपल्याला दिसतंय तर त्याचा भविष्यात होणारा परिणाम याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय. काय सांगाल मॅडम? बरं आता ह्या तीन माध्यमाच्या ज्या शाळा आपल्याला आजकाल सुरू होताना दिसत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे आणखी असत की इंग्रजीचं महत्व किंवा गरज आपण म्हणून इंग्रजीची गरज वाढत चालली आहे त्यामुळे सेमी इंग्लिश शाळा सुरू झाल्या. तर या सर्व शाळांचा हेतू एकच आहे की मुलांना चांगल्या रीतीने तयार करणं त्यांना चांगलं एज्युकेशन देणं आणि पुढे जाऊन त्यांचं इंग्रजी पक्कं इंग्रजी चांगलं करणं. आता इंग्रजी चांगलं म्हणजे काय आणखीन पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय की त्यांचं लँग्वेज स्किल्स डेव्हलप करणं.
तर आणखी असेही प्रश्न उद्भवतात की मराठी मीडियम मधला जो मुलगा आहे तो इंग्रजी शिकतो आणि सेमी इंग्लिश स्कूलमधलाही इंग्रजी शिकतो आणि इंग्लिश मीडियममधला मुलगाही इंग्रजी शिकतो, तर ह्या तिन्ही विद्यार्थ्यांमध्ये चांगलं इंग्लिश कोणाचं किंवा कोणाला पुढे जाऊन इंग्रजी शिकण्यासाठी ही जास्त मदत होते, तर असं काही सांगता येणार नाहीये. कारण त्या त्या विद्यार्थ्याची कपॅसिटी, त्या त्या विद्यार्थ्याची ती प्रकर्षाने असलेली इच्छा, इंग्रजी शिकण्याची इच्छा आणि त्यासाठी निर्माण केलेलं वातावरण, या सर्व गोष्टी या गोष्टीला पूरक आहेत, इंग्रजी शिकण्याच्या गोष्टीला पूरक आहेत. त्यामुळे मी असे म्हणेन की शाळा कोणतीही असो, माध्यम कोणतंही असो, प्रत्येकाला तितकेच कष्ट करावे लागणार आहेत की जेणेकरून हे सगळे स्किल्स तो आत्मसात करेल आणि ऍक्च्युअल जेव्हा सिच्युएशन येईल त्यावेळी तो इंग्रजी भाषेमध्ये व्यक्त होतो ते जास्त महत्वाचं आहे. मराठी माध्यमाचा असू देत किंवा इंग्रजी माध्यमाचा असू देत, त्याने कसं भाषा आत्मसात केली आणि मग तो वेळेवर कसा व्यक्त होतोय यावर त्याचा इंग्रजी भाषेचा जो प्रभाव आहे तो नक्की आपल्याला जाणवतो. बरोबर. आणि त्याच्यात सातत्य किती ठेवले त्याच्या प्रयत्नामध्ये, कुठल्याही गोष्टीला सातत्य तर हवंच. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. माधव दाते आपल्याशी बोलतायत रायगडहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा रायगडून बोलतोय माधव दाते. बोला. मला असा प्रश्न सांगायचा आहे माझा सह अनुभव की मुलांचं मुलं कुठे फंबल होतात, एक तर ग्रामर, स्पेलिंग आणि वोकॅब्युलरी या तीन गोष्टी यांचा मोठ्या मुलांना प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते इंग्लिश या विषयामध्ये मागे पडतात. त्यांनी जर रेग्युलर इंग्लिश न्यूजपेपरचं एखादं आर्टिकल बारीकसं वाचलं किंवा जर त्यांनी टीव्हीच्या न्यूज ऐकल्या इंग्लिश चॅनलच्या किंवा आपले इंडियन इंग्लिश चॅनल्स सुद्धा चांगले आहेत, तर त्यांचं इंग्लिश डेफिनेटली इम्प्रूव्ह होऊ शकतो. हा मी माझा स्व अनुभव सांगतोय. मी आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा इंग्लिश मिडियमच्या मुलांना क्लासेस घेतो किंवा इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा क्लास घेतो. धन्यवाद. बरोबर. धन्यवाद सर. त्यांनी एक खूप छान अनुभव सांगितलेला आहे, जसं मॅडम तुम्ही पण म्हणालात तसं की इंग्लिश कसं आपण आत्मसात करतो त्यावर पुढचं सगळं अवलंबून असतं, आपण कशी भाषेचं आकलन करतो. आणि त्याप्रमाणेच त्यांनी सांगितलं की मुलांना अडचणी येतात ग्रामरमध्ये किंवा स्पेलिंग्समध्ये किंवा वोकॅबलरीमध्ये, आणि मग त्यांनी रोजचं एखादं काहीतरी आर्टिकल किंवा एखादा लेख इंग्लिशमध्ये वाचला तर मला वाटतं त्यांना खूप सहज सुलभ होऊ शकतं इंग्लिश, नाही का? याचबद्दल तुम्ही बोललेला होतात आणि त्या अनुषंगानेच आपला सर ई टीच हा उपक्रम आहे जो विनामूल्य शाळांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही म्हणालात की विद्यार्थी खूप हसत खेळत हे इंग्लिश अभिनयातनं शिकत असतात, तसाच अभिनय करून बोलण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचं इंग्लिश खूप त्यांना जवळचं वाटू लागतं. मग यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची आहेच, पण पालक सुद्धा खूप आनंदी असतात या सगळ्यामध्ये की माझ्या मुलाला इंग्लिश येतंय बाबा. तर कसा आहे हा सगळा अनुभव? खास करून सगळ्या शिक्षकांना हे लाई आवडते कारण की ते लोकला आता हे मदत होते. हे स्कूलच्या अंदरच शिकवायला पाहिजे, स्कूलच्या टाईमच्या अंदरच शिकवायला पाहिजे. स्कूलमध्ये जरी सोर्स शिकायला आहे तोही आहे, तर काय पण जास्ती काम नाही येते लोकला ते तेच टाईममध्ये होते. कारण की हे खास करून कुटुंबी लोक आहे, ते लोकची पास टाईम नाही आहे दुसरा तुम्ही काय सांगणार, तो आपणच्या खाली हेच शिकवायचं आहे ते. आणि हरेक लेसन बार बार दो बार तीन बार चार बार से तो बच्चा समज जाता आहे, तो उनका काम बरोबर और ते उसकी क्रेडिट ते शिक्षण टीचरला मिळते की तुमचे बच्चे एवढे फाईन शिकले, तर त्यांना उत्तेजन मिळतंय आणि टीचर्सला मान रहता आहे की हे आम्हाला बाहेरचे कोण मनुष्याची जरूर नाही इंग्रजी शिकवायच्यासाठी, आम्ही स्वतःच बच्चे लोकला छान इंग्रजी शिकवू शकते, तर टीचर्सला आवडते हे. अगदी अगदी. आणि पालकांचा कसा रिस्पॉन्स आहे या सगळ्याला? पालकांना म्हणजे पेरेंट्स. पेरेंट्स पेरेंट्सला आता पण बरोबर ते समजमध्ये नाही आलेलं आहे. ते लोक आता पण समजते की अंग्रेजी स्कूलमध्येच मला बच्चाला, ते लोकला समजमध्ये नाही आला की हे मातृभाषा स्कूलच्या अंदर आता एकदम उत्तम इंग्रजी शिकवते. तर आता काय होते, काही बाजूसून आम्हाला असा इन्फॉर्मेशन आहे की पोलगा होते ते इंग्रजी स्कूलमध्ये पाडत आणि पोलगीला हे मातृभाषा स्कूलमध्येच पाहत, आणि आता पोलगी एवढी छान इंग्रजी शिकते आणि तो बिचारा कन्फ्यूज होऊन जाते, तो ते इंग्रजी स्कूलमध्ये काढून आता वापस याच्या अंदर. मला वाटतं हाच इंग्लिश ई टीच उपक्रमाचा एक यश आहे असं पण म्हणू शकतो, नाही का?
अगदीच. आणि सर जसं मॅडम म्हणाला आता सरांनी सांगितलं की मुलगा असेल तर ते थोडंसं आपल्याकडे एक तो सामाजिक दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे त्याबद्दल आपण नकोच बोलूया याविषयी. पण जेव्हा आपण म्हणतो की जसं मॅडम पण म्हणत तसं की इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घातलं काय किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं काय मुलगा कसा आत्मसात करतोय कसं ज्ञान मिळवतो आणि मग तो कसा व्यक्त होतो यावर खरं तर कुठल्याही भाषेचं ज्ञान अवलंबून आहे नाही का. मॅडम तुमच्याकडे आता मला यायचंय की कुठलीही मातृभाषा असू देत मग ती मातृभाषेचा आपल्याला आदर असलाच पाहिजे. जेव्हा आपण इंग्रजी शिकत असतो इंग्रजी विषयी सुद्धा आदर आहेच मग ह्या दोघांचा सहसंबंध आपण कसा लावायचा. जसं मी पहिल्यांदा म्हटलं तसं की आपल्याला आपल्या मातृभाषेला विसरून बिलकुल चालणार नाही. आपली मातृभाषा हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं उत्तम साधन आहे त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचं ज्ञान हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता याचा संबंध कसा लावायचा तर आपल्याला माहिती आहे की आजचं जग हे डिजिटलायझेशनचं जग आहे. वाढती टेक्नॉलॉजी पाहता जग जवळ आलेलं आहे. नोकरीच्या संधी परदेशात उपलब्ध झालेल्या आहे त्यामुळे आपली मुलं परदेशात जाऊ इच्छितात शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने. तर अशा वेळी आपला संबंध परकीय भाषेशी येतो तिथल्या लोकांशी येतो आणि तिकडच्याही लोकांचं आपल्या देशामध्ये येणं जाणं किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी वेगवेगळ्या कारणासाठी वाढत आहे. तर अशा वेळी जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधतो त्या संवादाच्या वेळी आपल्याला आपले विचार आपली संस्कृती आपली भाषाशैली रीतिरिवाज या सर्वांची माहिती त्यांना देता आली पाहिजे. आणि हे संभाषण तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा समोरच्याला आपली भाषा समजते. आणि ती जर परकीय किंवा इंग्रजी भाषा असेल तर इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपण आपला देश आपला समाज रिप्रेझेंट करू शकत नाही. आणि तो जर अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर मातृभाषा चांगली आलीच पाहिजे आणि तिच्याविषयी आदर सुद्धा तितकाच असला पाहिजे नाही का. याच विषयी आणखीन बोलूया. आपण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. राजेंद्र कुलकर्णी आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार बोला. हा मला असा प्रश्न विचारायचा आहे की इंग्रजी जे शिकवलं जातं ते लहान मुलांच्यासाठी तर ते शिकवणारे ते शिक्षक तेवढे क्वालिफाईड शिक्षक आहेत का. कारण असं समजलं जातं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास साधारणतः 70-75% होतो तर त्या प्रकारचे चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत काय. नमस्कार. बरोबर धन्यवाद. सर मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की त्यांनी जसं सांगितलं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की शिक्षक खूप महत्वाची भूमिका या इंग्लिश शिकवण्यामध्ये या ईटीच उपक्रमांमधनं करत असतात आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की शिक्षक त्याप्रमाणे आहेत का शिकवतात का मुलांना. ते आपण सवाल सोचायला पाहिजे की ते शिक्षक जेव्हा लहान होता तो त्यांना अंग्रेजी शिकायचा चान्स नाही मिळला होता आणि आज ते शिक्षक बनले आहे आणि आपण सांगतोय अंग्रेजी शिकव ते करेक्ट आहे काय. एक दिवस मी मीटिंगमध्ये होतो तो एक शिक्षक मला सांगितला की तुमच्या प्रोग्रामच्या अंदर एक खाली कारण बहुत खराब आहे. मी सांगितलं काय खराब आहे. हम जेव्हा जवान होते तेव्हा आम्हाला हे नाही प्रोग्राम मिळला ते सवाल आहे. तर ते आपणला शिक्षकला आपण जज करते की शिक्षक बेकार आहे अच्छा आहे ते करेक्ट नाही आहे. शिक्षकला आपणला मदत करायला पाहिजे. शिक्षकला मदत करायच्यासाठी हे आहे की जो त्यांना नाही माहीत होतेल तर ते जेव्हा हे प्रोग्राम बघेल तर त्यांना ते पण शिकून जाईल. मला वाटतं आता शिक्षक सुद्धा तितकेच कॅपेबल आहेत या सगळ्यांसाठी इंग्रजी भाषा तर आहेच किंवा इतर भाषेतले म्हणजे शिक्षकांची नेमणूक सुद्धा त्या त्यांच्या अभ्यास पदवी आणि त्या शिक्षणावरच होत असते नाही का. आणि त्यांना शिक्षकला आपणला मदत करायची जरूर आहे कारण की त्यांचे काय कसूर नाही आहे की त्यांना जास्ती नाही आवडते होते पण ते हे दिला तर ते परत बच्च्याला शिकायच्या पहिले ते पण साथ शिकते. अगदी अगदी. मला वाटतं शिक्षकांसाठी हा उपक्रम जो आहे तो मदतनीस म्हणून काम करत असतो आणि मग त्या माध्यमातून मुलांना सहज सोपं इंग्लिश शिकता येऊ शकतं नाही का. अगदी अगदी. शाळेपर्यंत हे सगळं जे आहे डीव्हीडी म्हणा किंवा हे सगळं जे साहित्य आहे ते शाळांपर्यंत कसं पोहोचवलं जातं. पहिले आम्ही काय केलं होतं की DVD बनवली होती आणि आमचे पूरी टीम बनवली आहे. ते टीम स्कूलमध्ये जाऊन ते दाखवते होते ते प्रिन्सिपलला समजावते होते टीचरला समजावते होते डेमॉन्स्ट्रेशन देते होते
आणि परत वापस जाऊन बघते होते की ते करते की नाही. आता तो प्रोग्राम लाई मोठा होऊन गेला, तर आता आम्ही लाई एन जी ओजची मदत घेतलेली आहे. पुरी महाराष्ट्राची अंदर सगळ्या बाजू एन जी ओज आहे. ते लोक हे मॅपची ऊपर तुम्ही बघितलं असा आज 8000 शालाची अंदर आहे आपण करते. आणि आता औरंगाबादची अंदर इंग्लिशची डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. ते लोकने आपणला लाई मदत केलेली आहे. ते लोकने सगळ्या तालुकाची अंदर एक एक पेन ड्राईव्ह पाठवली आहे आणि ते लोकला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की सगळ्या स्कूलची अंदर आता डिजिटल क्लासरूम होऊन गेला, ते डिजिटल क्लासरूमची अंदर हे वापरायची आहे. तर त्यांची मदत करून आपण आज शाळांपर्यंत हा तो पण सगळ्या शाळांमध्ये नाही गेले पण फेलते जसं लोकांना माहीत होते तसा ते लोक येते आणि आपण अगदी अगदी मला वाटतं पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं असेल. नाही विजन तोही आहे की पुरा महाराष्ट्राच्या अंदर कोण पण पोलगा असा नाही व्हायला पाहिजे. गरीब मध्ये गरीब असेल त्यांच्यासाठी आपण एकदम मफत देते कारण की एक पण रुपया आपण घेते नाही. कारण की गरीब मध्ये गरीब पण बच्चाला तोच शिक्षण मिळायला पाहिजे जे रईस आदमीला मिळायला पाहिजे. क्वालिटी एकदम टॉप क्लास. शिक्षणाचा तर आपल्या सगळ्यांनाच हक्क आहे नाही का. मॅडम पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे की इंग्रजी भाषेचं तुम्ही जसं म्हणाल तसं की हळूहळू सवय लावून किंवा काही वाचून काही ऐकून ते लिहिणं स्वतःची डायरी लिहिणं यावरून सुद्धा आपण आपल्या भाषेचं ज्ञान आत्मसात करू शकतो. पण आता सर तर एक पाया भक्कम करण्याचं काम करत आहेतच प्राथमिक शाळांमधनं. पण यापूर्वीची जे विद्यार्थी होते की ज्यांना थोडीशी इंग्रजी भाषेची भीती होते आणि मग 10वीनंतर मराठी माध्यम झाल्यानंतर कॉलेजमध्ये 11वीमध्ये प्रवेश केल्यानंतर मग एकदम इंग्रजी माध्यम येतं सगळे इंग्लिशमधनं येतं तेव्हा मुलांचा कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो. तर अशा वेळेला एक शिक्षक म्हणून तुम्ही कशी भूमिका बजावता. आता तरी सध्या शाळेमध्ये अगदी प्रायमरीपासून इंग्रजी विषय शिकवला जातो. आमच्या काळी तर 5वीपासून इंग्रजी विषय इंट्रोड्यूस केलेला होता. पण तरीही जरी इतके वर्ष आपण इंग्रजी शिकलो तरी मुलं इंग्रजीमधून बी ए केले किंवा इंग्रजीमधून त्यांनी डिग्रीज घेतल्या किंवा एम ए केलं तरीही हा प्रश्न येतोच की अजूनही मला इंग्रजीमधून व्यवस्थित कम्युनिकेशन साधता येत नाही. म्हणजे ती भीती कुठेतरी अजूनही मनामध्ये आहे. त्यामुळे एक शिक्षक म्हणून आमची जबाबदारी वाढते. कसं होतंय की जे आपल्या सिलेबसमध्ये टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टला धरून जेव्हा शिक्षक शिकवायला सुरुवात करतो त्यावेळी सगळ्यांच्या समोर एक परीक्षा म्हणून असं एक केंद्रस्थानी ठेवला जातो आणि आपण त्याला एक्झॅम ओरिएंटेड टीचिंग असं जे म्हणतो किंवा टाइम ओरिएंट की जेवढा टाइम दिलेला आहे तुम्हाला ते काही 10-15 क्लासेस एक टेक्स्ट शिकवायचा असेल तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला ते टेक्स्ट शिकवून झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग परीक्षा. या कारणामुळे सुद्धा थोडंसं मुलांच्या इंग्लिश कम्युनिकेशनकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्यासाठी आता आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये खूप बदल झालेले आहेत. तर माझ्याच कॉलेजमध्ये कॉलेजचा विचार करायचा झाला तर आता मी ऑटोनॉमस बनलो आणि आता युनिव्हर्सिटी स्टेटससुद्धा आमच्या कॉलेजला मिळाले. तर त्यानिमित्ताने शिक्षक म्हणून आम्हाला त्याचा इतका फायदा झाला आहे की आम्ही सिलेबस डिझाईन करण्यापासून या प्रक्रियेत सहभागी आहोत. त्यामुळे मुलांच्या गरजा लक्षात घेऊन आता आम्ही आमची सिलेबस डिझाईनिंगची प्रोसेस सुरू केलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा आमच्यासाठी एक लर्निंग पाऊल आहे आपण म्हणू शकतो आणि एक खरोखर चांगलं पाऊल आहे. अगदी अगदी. आता शिकवतो आपण कसं याच्यापेक्षा मुलगा नेमका शिकतो कसा हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातनं बदल खूप छान होत आहेत आणि ते बदल नक्कीच सकारात्मक पूर्ण जो सामाजिक बदल आहे विद्यार्थ्यांमध्ये तो घडवून आणतील नाही का. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. राजेश कुमार आपल्याशी बोलतायत बिकानेर राजस्थानहून. नमस्कार बोला. हॅलो 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 राजेश कुमारजी बोलिये. हॅलो फोन बहुधा कट झालेला आहे. मॅडम पुन्हा एकदा मी तुमच्या आपल्या मगाशाच मुद्द्याकडे येते की इंग्रजी भाषेचं ज्ञान आत्मसात करताना जो काही सकारात्मक बदल होतोय तो नक्कीच स्तुत्य आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल. आता प्रत्येक शिक्षकासाठी एज्युकेशनमध्ये जेव्हा चेंज होतो एज्युकेशन सिस्टीममध्ये चेंज होतो त्यावेळी तो एक ट्रान्झिशन पिरियड असतो त्यामुळे थोडासा काळ त्याला जाऊ द्यावा लागतो.
त्यासाठी आता स्टुडंट ओरिएंटेड आपण म्हणतो की टीचिंग लर्निंग प्रोसेस अशी सुरू झालेली आहे की आता मुलांना काय हवं आहे. क्लासरूममध्ये जे काही शिकवलं जातं त्याच्या आधारे मुलांना बाहेरच्या जगात नोकरीच्या संधी आहेत का, त्यामुळे त्या एम्प्लॉयमेंटचा विचार करून आता सिलेबसमध्ये चेंजेस करण्याचं पाऊल उचललेलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना आम्ही एक्सपर्ट्स म्हणून बोलवतो, त्यांच्या अनुभवावरून इंडस्ट्रीमध्ये आज काय गरज आहे आणि त्या मुलाला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, तर त्या एका विशिष्ट क्षेत्रात जाण्यासाठी त्याला कोणत्या गोष्टीचं नॉलेज हवं आहे किंवा कुठले स्किल्स त्याला डेव्हलप करायचे आहे, या सर्वांचा विचार करून आता मला वाटतं की एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल चालू झालेले आहे. नक्कीच, आणि आम्ही त्या प्रणालीदत्त आहोत. अगदी अगदी. सर, मला तुम्हाला असं विचारायचं की आता तुम्ही जसं म्हणाल तसं की एक पाया भक्कम करण्याचं काम म्हणून प्राथमिक शाळेपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. भविष्यात पुढे मुलं एक पाचवी नंतर मुलं इंग्लिश आत्मसात केल्यानंतर नक्कीच आत्मविश्वासाने इंग्लिशला सामोरी जातील किंवा त्यांची जी भीती आहे ती दूर होऊ शकेल, नाही का? मग ह्या सगळ्यामध्ये शिक्षक म्हणून चांगली भूमिका आहेच, पण आई वडिलांची भूमिका, पॅरेंट्स म्हणून त्यांचा रोल कसा असला पाहिजे? पेरेंट्सचा रोल लाई डिफिकल्ट आहे, कारण की आपण जो गरीब लोक जे बात करते, पेरेंट्सला कमानी करायचे अंदरही एवढा टाईम जाते आणि घर चालायचे अंदरही ते लोकला पण अंग्रेजी आवडते नाही, तर ते मदत करू शकते नाही. जो पण शिकायला आहे व शाळामध्येच शिकायला आहे आपणला. आणि पण एक चीज याद आपण ठेवायला पाहिजे की आपण जे केवढे इंडियन्स अमेरिकाचे बडे बडे कंपनीचे उपरांत उपर बसलेले आहे, ते सगळं प्राथमिक शाळा मातृभाषामध्ये केलेली होती. आज ताता जे मिस्टर चंद्रशेखर हे चेअरमॅन, त्यांनी प्राथमिक शाळामध्ये गेलेला आहे, तर ते प्राथमिक शाळाच्या अंदर बरोबर तुमचा जो पाया बसला तो फिफ्थ स्टँडर्डच्या बाद तुम्हाला होऊ शकते, तुम्ही अगदी सहज शक्य होऊ शकते, इंडिपेंडेंट होऊ शकते. नक्कीच नक्कीच. हा, कारण की 5 साल तक तुम्ही बरोबर शिकला तर ते बाद तुम्हाला ट्युशनची काय जरूर नाही पडणार, काय पण नाही. आणि जसं मॅडम तुम्ही म्हणाला तसं की शिक्षकांचा एक वेगळा भूमिका किंवा शिक्षकांची एक रोल आहेच या सगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये. जी आपली परीक्षा केंद्रित अभ्यासक्रम होता तो आता विद्यार्थी केंद्रित होत चाललेला आहे. या सगळ्यामध्ये सर जसं म्हणाले तसं की मुलांचा पायाच जर भक्कम झाला तर पुढे नक्कीच ते करतील. अर्थात प्रत्येक मुलाची शिकण्याची आत्मसात करण्याची जी एक पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते. मग यामध्ये आई वडिलांचा सुद्धा पालकांचा सुद्धा रोल तितकाच महत्वाचा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी हा कुटुंब, त्याचे पालक आणि आजूबाजूचा समाज आणि आपली आपल्या शिक्षण पद्धती आणि टीचर ह्या सर्वांचा रोल फार महत्वाचा आहे. आता असं म्हटलं जाते की मुलगा हा शाळेत जास्त वेळ असतो, तो शिक्षकाच्या ताब्यात जास्त वेळ असतो. जर आपण शाळेच्या मुलाबद्दल जर आता बोलत असू तर जो काही तो शाळेमध्ये शिकतो त्याच्या शिक्षण घेतलेला जो काही विषय असेल म्हणा किंवा जे काही टेक्स्टबुक तो शिकला असेल किंवा जो काही एखादा फॉर्म्युला शिकला असेल त्याची रिव्हिजन घेणं आई वडिलांचं काम आहे, किंवा त्याचं नेमकं शाळेमध्ये शिक्षण घेताना त्याला काय अडचणी येतात हे आई वडिलांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आणखीन परत मी त्याच विषयावर येईल की कम्युनिकेशन, संवाद हा आई वडील आणि मुलगा याच्यामध्ये तो संवाद असणं फार गरजेचं आहे. जसा तो टीचर आणि स्टुडंट याच्यामध्ये तो संवाद असणं गरजेचं आहे, तसंच स्टुडंट आणि किंवा तो मुलगा आणि आई वडील यांच्यात संवाद असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आई वडील आणि टीचर, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये मीटिंग्स वगैरे होत असतात, विचारांची देवाणघेवाण होत असते, त्यांच्या पाल्याची प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे आई वडिलांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं फार गरजेचं आहे. मुलाला अगदी 99% किंवा 90%च्या पुढेच मार्क्स हवे आहेत असा जर आग्रह धरून जर प्रेशराईज केलं मुलांना तर ते शक्य नाही. त्यामुळे त्यांना जे क्षेत्र आवडतं ते जर फाइंड आउट केलं आणि त्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्याला जर आपण पुश केलं, त्या दृष्टीनं त्याचे जर स्किल्स डेव्हलप केले तर तो मुलगा अगदी छान असा फुलासारखा फुलत जातो. अगदी अगदी. मग ते कुठलेही म्हणजे भाषा असू देत किंवा इतर कुठलेही त्याच्यामधली असणारी कला असू देत, त्या कलेमध्ये जर त्याला पारंगत करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातनं पालकांनी सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. सर, तुम्ही आता तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं की आकडेवारी सांगितल्यानंतर इतक्या मुलांपर्यंत हा उपक्रम पोहोचलेला आहेच, तर त्या मुलांचा प्रतिसाद अर्थात
चांगला आहेच, पण सगळी एकंदरीतच बघत असताना इंग्रजी भाषा शिकतायत मुलं, तुम्ही हा जो उपक्रम केला आहे तो मुलांपर्यंत पोहोचतोय आणि खूप छान पद्धतीने मुलं शिकतायत, तर तुम्हाला कसं वाटतं हे सगळं बघून? लय खुशी होती की कोणाला मदत होऊ शकते त्यांची, कारण की दुसरे और हे करायचे पहिले लाईव्ह आपण स्क्रीनवर पाहू शकतो नाही का, लाईव्ह ऑप्शन आम्ही बघितला होता, कोण पण ऑप्शन दुसरा ह्याचे बेटर पण दुसरा पर्याय नाहीये अतिरिक्त, तो आता हे होऊन गेलं आणि पाचवी चित्राला आपण करतोय आणि आता टीम पुरी जामून तर लाई खुशी होते. आता दोन तीन चीज आहे, एक तो की जो टीचर्स आणि शाळा नाही करते हे ते लोकला हे करायला पाहिजे, हे सगळं टीचर्स आणि वापरायला पाहिजे. आणि दुसरा पेरेंट्सला की तुमचे हे आहे की इंग्रजी शाळामध्ये पाठवा ते गलत आहे, ते तुम्ही लोक आता मातृभाषाची शाळामध्ये बच्चेला पाठव, पण ते बघा की ते शाळा हे वापरती आहे इंग्लिश ही टीचर प्रोग्राम. मला वाटतं माध्यम कुठलंही असू देत मुलं इंग्लिश कसं शिकतंय किंवा इतर कुठलीही भाषा कशी शिकतंय हे पाहणं मला वाटतं पालकांचं काम आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल या सगळ्याबद्दल? एकंदरीतच पालकांची भूमिका कशी असली पाहिजे, शिक्षकांची भूमिका कशी असली पाहिजे हे सांगितलेलं आहेच, पण जाता जाता काय सांगाल की इंग्रजी भाषेचं महत्व वाढतंय, त्याचा प्रभाव सुद्धा वाढतो आहे, तर काय सांगाल याबद्दल? इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे कारण इंग्रजी भाषा ही आज गरज बनलेली आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलेलं आहे. परदेशात लोक आज अत्यंत वेगवान पद्धतीने आपण म्हणू शकतो की परदेशातील लोकांशी कंपनीशी त्यांचा संबंध येऊ लागलेला आहे, त्यामुळे इंग्रजी ही महत्त्वाची होत चाललेलीच आहे. पण त्याचा प्रभाव आपल्याला सहन करण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला ह्या जगात सर्व्हाइव्ह होण्यासाठी ही स्किल्स आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढेही जाऊन एक मुद्दा मला मांडायचा असा आहे की हे स्किल्स आत्मसात करताना वोकॅबलरी म्हणा, ग्रॅमर म्हणा, जसं तुम्हाला म्हणतं ते महत्वाचंच आहे, पण बॉडी लँग्वेज सुद्धा महत्वाची आहे. तर तुम्ही बॉडी लँग्वेजच्या थ्रू ज्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आपण ज्याला म्हणतो की तुम्ही तुमच्या आयडियाज आणि कल्पना कशा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता, तर ह्याचं एक अगदी शिक्षण वेगळंच आहे, ते इतक्या अगदी थोड्या वेळात आपल्याला सांगता येणार नाहीये की तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स असतील, तुमच्या हाताच्या हालचाली असतील, तुमचे बॉडी पोश्चर असेल, तुमचे आय कॉन्टॅक्ट असतील, तर त्याच्यामध्ये आणखीन कल्चर वाईज व्हेरिएशन आहे. तर तो एक खूप असा सुंदर विषय आहे की ज्याच्यावरून आपण आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो लोकांना. त्यामुळे बॉडी लँग्वेज आणि व्होकॅबलरी आणि ग्रामर आणि भरपूर रिडिंग असं मी म्हणेन की प्रत्येकाने मला वाटलं कुठलीही भाषा आणि मग आजच्या युगाची जी इंग्रजी भाषा आहे ती आत्मसात करण्यासाठी सरांचं पण आणि मॅडमचं पण म्हणणं एकच आहे, ती भाषा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करा, त्या भाषेचं ज्ञान घ्या आणि मग व्यक्त होण्यासाठी तितक्याच आत्मविश्वासाने सामोरं जा. मला वाटतं कुठलीही भाषा आणि स्पेशली इंग्रजी भाषा आपण नक्कीच आत्मसात करू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/dd-sahyadri. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahyadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. सखी सह्याद्रीचा आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम आपण युट्यूबवर सुद्धा पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, मॅडम, तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप महत्वाच्या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.